अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथे बाहेर गावून आलेला व्यक्ती कोरोना संक्रमित आढळून आल्याने त्याच्या संपर्कात असलेल्या 11 जणांची पाळधी जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी करण्यात आली व पुढील तपासणीसाठी पहुर रुग्णालयात नेण्यात आले आहे। तसेच या 11 जणांचे तपासणी अहवाल येईपर्यंत त्यांना पहुर कोविड सेंटरला ठेवण्यात येणार असल्याचे समजते आहे। आपल्या पाळधी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वाकूदच्या अंतर्गत येणाऱ्या पाळधी उपकेंद्रामध्ये एक पेशंट जो होता, जो घाटकोपर मुंबईवरून आलेला होता, त्या पेशंटला त्यांनी गावातल्या स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन केलेलं होतं शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये। त्या ठिकाणी जेवढे पण त्या फॅमिलीचे जे लोक होते, 5-6 लोक होते टोटल, तर त्या 6-7 लोकांपैकी एक जणाचा ताप येत असल्यामुळं त्यांना आपल्याला पहुर आरएस ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आपण त्यांना पाठवलेलं होतं। तर त्याच्यामधलं त्या रुग्णाचा 6व्या दिवशी आपल्याला रिपोर्ट प्राप्त झाला, तो पॉझिटिव्ह निघाला। आणि त्यांच्या घरातले जे मेंबर्स होते, जे घाटकोपर मुंबईवरून आलेले होते, तर त्या लोकांना पुढील तपासणीसाठी आपण ग्रामीण रुग्णालय पहुर येथे पाठवतोय। त्या फॅमिलीमध्ये असलेले लहान मुलं आणि 2-3 लेडीज आणि 1 जेंट्स असे आपल्याला टोटल 7 लोकांचे नमुने घेण्यासाठी आपण त्यांना पहुर ग्रामीण रुग्णालयात पाठवतोय। सोबत त्यांना गेल्या 8 दिवसापासून जे घरामधले जे डबे पुरवणारे आणि त्यांना जेवण वगैरे पुरवणारे जे फॅमिली होती पाळधी येथील, ती पाळधीच्या फॅमिलीला सुद्धा आपण पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवतोय। आणि या ग्रामीण या पाळधीतील जी जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे त्याच्यामध्ये असलेले इतर 16 लोक, हे लोकांना आपल्याला फक्त खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आपल्याला होम क्वारंटाईन करायचं आहे, त्यांना आपल्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन किंवा त्यांचा स्वॅब घेण्याची आपल्याला आता सध्या गरज नाही आहे, कारण ते सगळे लो रिस्कमध्ये येणार आहेत, त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही आहे। तरी पण आपण त्यांना येणारे 14 दिवस आपण दररोज दैनंदिन आपण त्यांचा पाठपुरावा करणार आहे। आजच्या याच्यामध्ये आपण थोड्याच वेळात ग्रामीण रुग्णालयामधून एक कोविड व्हॅन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल, त्यानुसार त्यांना आपल्याला तिथं ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वॅब घेण्यासाठी पाठवलं जाईल। आणि स्वॅब घेतल्यानंतर त्यांना पुढील रिपोर्ट येईपर्यंत तिथंच ग्रामीण रुग्णालयामध्ये जे CCC सेंटर आहे, ज्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची व्यवस्था केलेली आहे, त्या शाळेमध्ये त्यांना त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे। सोबत आपण आज पाळधी येथे व्हिजिट केली असता आपले जेवढे पण गेले 1 तारखेपासून आपण जेवढे पण या गावामध्ये बाहेर गावून लोक आलेले आहेत, मुंबई पुणे किंवा दुसऱ्या राज्यातून किंवा कुठून आलेले, त्या लोकांना आपण स्ट्रिक्टली दररोज दैनंदिन पाठपुरावा आपण त्यांचा करतो। त्याच्यामध्ये आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचे रुग्ण असे आढळून आले नाही की ज्यांना संशयित होते। सोबत आज जे आपण या ठिकाणी जेवढे पेशंट ॲडमिट केलेले आहेत याच्यामध्ये CCC सेंटरला आपण त्यांना पाठवतोय, त्यांना आता पुढचा रिपोर्ट येईपर्यंत ते तिथं पाठवणारच आहे। पण जे लोक इथं आलेले ऑलरेडी 8 दिवसापासून या शाळेमध्ये ॲडमिट आहे, त्या लोकांना पण आपल्याला जर कोणत्याही प्रकारचा काही जर का एखादा लक्षण जर जाणवून आलं तर त्या लोकांना आपल्याला त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे पुढच्या तपासणीसाठी पाठवायचं आहे। म्हणजे ते पण आपल्या पाठपुराव्यामध्ये येणाऱ्या 14 दिवसात येणारच आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत आणि त्याच्यामध्ये अंतर्गत येणारे जे काही स्थानिक प्रशासनातील सगळे अधिकारी आणि पदाधिकारी लोक आहेत, त्यांना आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं आपण सूचना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रिक्ट लॉकडाऊन पाळणं
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावामध्ये जे ज्या एरियामधले त्यांच्या घरचे लोक त्या ठिकाणी समजा त्यांना डबा वगैरे पुरवणारे जे लोक होते त्यांच्या घरच्या फॅमिली ज्या गल्लीमध्ये असेल ते ठिकाण त्यांचं कंटेनमेंट झोन म्हणून आणि नंतर आजूबाजूचा जो एरिया आहे तो बफर झोन म्हणून आपण त्या ठिकाणी दैनंदिन त्यांचा पाठपुरावा करणाऱ्यांनी प्रत्येक घरी जाऊन आपण त्या ठिकाणी स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे गावामध्ये स्थानिक प्रशासनाला आपण त्या ठिकाणी हायपोक्लोराईड सोल्युशनना निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. त्या निर्जंतुकीकरणामध्ये जी गल्ली त्या गल्लीमध्ये ते लोक राहत होते त्या लोकांना आपल्याला त्या घरात राहण्याच्या संबंधीच्या बाहेर न फिरण्याच्या आणि सोबत सोबत घेण्यात येणाऱ्या ज्या ज्या काळजी आहेत त्या काळजी घेण्याच्या आपण सर्वांना सूचना देण्यास सांगितलेले आहे. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं जे पण गटप्रवर्तक आशा वर्कर MPWANM यांच्या आपण या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये कार्यक्षेत्र आपण त्यांना वाटून दिलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये त्यांनी घरोघरी जाऊन तिची माहिती घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला दैनंदिन आपल्याला अहवाल पाठवायचा आहे. सोबत सोबत हे जे पेशंट शाळेमध्ये ज्यांना क्वारंटाईन केलेले त्या लोकांचाही दैनंदिन अहवाल आपल्याला जिल्हा प्रशासनाला दररोज पाठवायचा आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.